श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा अक्षय तृतीया हा सण वैशाख महिन्यात येणाऱ्या तृतीयेला साजरा केला जातो. म्हणजे यंदा 10 मे रोजी अक्षय तृतीया हा सण साजरा केला जाणार आहे. अक्षय तृतीयेला अखाजी किंवा अक्षय तीज असे सुद्धा म्हटले जाते. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला अत्यंत महत्त्वाचा सण आहे. या दिवशी विवाह, गृहप्रवेश किंवा सोने खरेदी, बरीच लोक ह्या दिवशी नवीन वाहन खरेदी करतात. अक्षय तृतीयेला अतिशय सुंदर योग हे जुळून येत आहेत आणि या योगांमध्ये आपल्याला माता लक्ष्मीची पूजाही करायची आहे. अक्षय तृतीयेला पौराणिक महत्त्व देखील आहे. या दिवशी द्वापर युगाचा शेवट आणि महाभारत युद्धाचा शेवट झाला होता. तसंच या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू झाले होते. भगवान विष्णूने नर नारायण आणि परशुराम अवतारही अक्षय तृतीयेला घेतला होता. अर्थात या दिवशी भगवान परशुरामांचा जन्म झाला होता. परशुराम हे भगवान विष्णूंचे 6वे अवतार आहेत. तसेच असं म्हटलं जातं की या दिवशी माता गंगासुद्धा पृथ्वीवर अवतरली होती. अक्षय तृतीयाच्या दिवशी जर आपण पितरांच्या संबंधित कोणतीही कामं किंवा त्यांच्या नावाने दान केलं तर त्यामुळे आपल्याला अक्षय पुण्य हे प्राप्त होत असतं. या दिवशी पिंडदान केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतं. तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजेबरोबर काही उपाय करण्याला सुद्धा खूपच महत्त्व दिलं जातं. आणि म्हणूनच आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची. ही वस्तू टाकल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, वाईट शक्तीचा प्रभाव असू दे, पितृदोष, वाईट भोग, शत्रुपीडा नष्ट तर होणारच आहे, पण त्याचबरोबर आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छापूर्ती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. अक्षय तृतीयेच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व दिलं जातं. तुम्हाला जर शक्य झालं तर आवर्जून पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करा. हे स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहेत, दोष आहेत, कळत नकळत आपल्यापासून झालेल्या पापांपासून आपल्याला मुक्तता तर मिळणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची प्राप्तीसुद्धा होते. त्याचबरोबर या दिवशी दान केल्याने आपल्याला केलेल्या दानांचं अक्षय पुण्य हे प्राप्त होत असतं. पण आता धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं. म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्यात. ह्या वस्तू टाकूनच जर आपण स्नान केलं तर आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं. म्हणून आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि आंघोळीला पाणी हे काढायचं आहे. आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायची ते म्हणजे गंगाजल. गंगाजल टाकून जर आपण स्नान केलं तर आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतच होतं, पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते. दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचे ते म्हणजे चिमूटभर खडेमीठ. खडेमीठामध्ये जे तत्त्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, वाईट शक्तींचा प्रभाव असू दे, शत्रुपीडा असू दे, त्यापासून मुक्तता मिळण्यामध्ये अतिशय प्रभावी मानला जातो. त्याचबरोबर खडेमीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, कारण माता लक्ष्मीचे 2 भाऊ, 1 दाता आणि 1 विधाता. दाता म्हणजे मीठ आणि विधाता म्हणजे तुरटी. त्याचबरोबर आपल्याला 1 पिंपळाचं पानसुद्धा आवर्जून आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे, कारण पिंपळ वृक्षामध्ये साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो. त्याचबरोबर आपल्या पितरांचासुद्धा वास असतो आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण आपल्या पितरांची पूजा करत असतो, सेवा करत असतो. त्याचबरोबर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचीसुद्धा पूजाही करत असतो. आणि जर हे पिंपळाचं पान आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं आणि त्याने स्नान केली तर आपले पितर हे आपल्यावर प्रसन्न होत आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात. त्याचबरोबर आपल्याला आवर्जून चिमूटभर हळदसुद्धा टाकायची. हळद टाकून आपण स्नान केल्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या साऱ्या आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. हळद ही माता लक्ष्मीला आणि श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे.
तर ह्या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला त्याने स्नान करायचं. पण बऱ्याचदा काय होतं ना, लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात, त्यामुळे सुद्धा केलेल्या उपायांचा त्यांना पुण्यफळ हे प्राप्त होत नाही. तर आपल्याला आंघोळीचं पाणी काढल्यानंतर, ह्या वस्तू टाकल्यानंतर, आपल्याला सगळ्यात पहिला एक मग पाणी जे आहे आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं आहे, एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला डोक्यापासून आंघोळ ही करायची. आंघोळ करताना आपल्याला निरंतर हर हर गंगे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे. जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हा वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, तर त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तणाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला अक्षय पुण्य हे प्राप्त होत असतं. अक्षय तृतीयेच्या दिवशी स्नानाला आणि दानाला सुद्धा विशेष महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही जर शक्य झालं तर पवित्र गंगेमध्ये आवर्जून जाऊन स्नान करा. जर नाही शक्य झालं तर घरच्या घरी ह्या वस्तू टाकून तुम्ही स्नान केलं तरीही चालणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला दानसुद्धा करायचं. जर तुम्हाला अन्नदान करणं शक्य झालं तर ते करा. तुम्ही तांदूळ दान करू शकतो, तुम्ही पाण्याचं सुद्धा दान करू शकतो, कारण अक्षरशः खूपच कडाक्याचं ऊन पडलेलं आहे. तुम्ही छत्री दान करू शकतो किंवा तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्हाला जे शक्य आहे त्या वस्तूचं तुम्हाला दान हे करायचं आहे. नक्की करा हे दान, केल्यामुळे तुम्हाला अक्षय पुण्य हे प्राप्त होणार आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो. ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.